नमस्कार मित्रांनो, सफर प्रतीक सोबत या चॅनलवर मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज एक प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी, शेतीपूरक व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल। नमस्कार मित्रांनो, मी कमलेश गुंजाळ, सफर बाजाराची यूट्यूब चॅनल आपलं चॅनल आहे। त्याचबरोबर मित्रांनो, प्रतीक सर आपल्याकडे आले आणि आपली ओळख झाली। मित्रांनो, 10 एकर शेती आहे आणि शेतीधंदा तोट्यात आहे असे सांगणारे अनेक शेतकरी मी पाहिले। त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांच्याकडे एक गुंठाही जागा नाही, म्हणजे जे राहिलं जागा आहे तेवढी, त्याच्यापेक्षाही जागा कमी आहे। मी त्यांच्याच दारात मित्रांनो 50-50 म्हैस पाहिलेली आहे, म्हणजे ते म्हैस पाळतात। सगळं विकतचं आहे त्यांच्याकडे आणि सगळे नफ्यात नफ्यामध्ये आहे, तोट्यात कोणीही नाही। आणि आपण ऐकतो 10 एकर जमीन आहे, 30 एकर जमीन आहे आणि शेतकरी तोट्यात आहे। मित्रांनो, व्यवसाय करण्याची पद्धत मुर्रा किंवा मैसाना अशी जात निवडली जाते। त्याचबरोबर मित्रांनो, ही खरेदी करताना 4 महिने, 3 महिने, 5 महिने अशा गाभा असलेले म्हैस खरेदी करतात। हे लोक परिस्थितीने गरीब असले लोक आहेत सर्व। त्याचबरोबर मित्रांनो, यांच्याकडे शेती नसल्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागते। त्याचबरोबर मित्रांनो, शेती असून सुद्धा आपण काय करतो, व्यवसायाकडे चुकीच्या पद्धतीने पाहतो। दुग्ध व्यवसाय असेल किंवा म्हैस व्यवसाय किंवा गाई व्यवसाय असेल, असे क्षेत्रात आपण पुढे जात नाहीत, याचं कारण शोधत नाही। मित्रांनो, ह्या लोकांकडे जमीन नाही आहे, पण विकतचं घेऊन हे प्राणी संभाळतात। त्याचबरोबर मित्रांनो, आणताना भाकड आणतात आणि ताज्या म्हशी ह्या बाजारात विकले जातात। मित्रांनो, आपण असा व्यवसाय करू शकता, दुग्ध व्यवसायात नाही परवडलं तर भाकड म्हैस, भाकड गाय खरेदी करू शकता। त्यांना जोपासून तुम्ही दुधाला घरच्या घरी दूध विकू शकता किंवा ते बाजारात नेऊन प्राणी विकू शकता, नफ्यात येऊ शकता। दुधाचे बाजार जर नसतील तर आपण ते भाकड म्हैस सांभाळू शकतो आणि ती ताजी झाल्यानंतर, म्हणजे व्यायला आल्यानंतर ती म्हैस विकू शकतो। आणि शिवाय हे लोक भाकड म्हैस आणतात आणि असा व्यवसाय करतात आणि खूप नफ्यात आहेत। असंच आपण पेरणा घ्या।